नमस्कार सर्व उत्साही आणि रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे चला यशस्वी होऊया. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये खूप पैसा कमवला पाहिजे? तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान कायम टिकायला पाहिजे? तर इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, कारण पुढच्या काही वेळामध्ये तुम्हाला जे काही मिळणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला अमर याद असा आत्मविश्वास तर मिळणारच आहे, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवं आहे ते कसं मिळवायचं याची विलक्षण सूत्र तुम्हाला या कार्यक्रमात मिळणार आहे. जबरदस्त जिद्द निर्माण होणार आहे आणि तुमच्या आधी महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि देश परदेशातील 10,00,000+ अधिक लोकांनी पाहिलेला हा कार्यक्रम तुम्ही आज या ठिकाणी पाहत आहात. सर्व उपस्थितांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मग हा नेमका कार्यक्रम काय आहे, तुम्हाला काय समजणार आहे, या सर्वाविषयीचं तुमचं कुतूहल मला कल्पना आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं मला कसं जमतं याबद्दलचं रहस्य सुद्धा तुम्हाला याच कार्यक्रमामध्ये कळणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे चला यशस्वी होऊया. मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतोय जी कधी तुम्ही ऐकलीच नसेल आणि ती म्हणजे यश मिळवणं अगदी सोपं आहे. होय, तुम्हाला आजवर शाळा कॉलेजमध्ये असं ऐकायला लागलं असेल की यश मिळवणे सगळ्यात कठीण आहे, पण जगामधल्या असंख्य लोकांना, यशस्वी लोकांना मी जेव्हा जवळून पाहिलं, त्यांच्याशी बोललो, त्यांच्यात मिसळलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या, मी मुंबई दूरदर्शनवरती अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या, अनेक वर्ष घेत होतो, त्यातनं मला एक रहस्य कळलं, ते रहस्य मी आज तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. पण मित्र, यश मिळवणं हे अगदी सोपं आहे आणि ते कसं सोपं आहे ते सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे. माझा तुमच्या सगळ्यांच्या क्षमतांवरती प्रचंड विश्वास आहे. तुमचा आहे का तो विश्वास? मी असं पाहतो की माझ्या आजूबाजूला असलेली अनेक लोक स्वतःला अंडर एस्टिमेट करतात की आता मला काय जमणार आहे, मला नवीन गोष्टी काय जमणार आहेत, बघून घेईल पुढची पिढी. पण मित्र हो, वय, तुमचं आडनाव, तुमचा जात, तुमचा धर्म, तुमची आर्थिक क्षमता यावर तुमचं यश कधीच अवलंबून नसतं हे लक्षात ठेवा. स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवणार आहे की माणसं कशी एकाच वर्तुळात फिरतात, आपण पाहूया. एखाद्या मोठ्या कागदावरती असलेली मुंगी कागदावर कुठेही फिरू शकते, पण जर तिच्या भोवती पेनाने एखादं रिंगण आखलं तर ती मुंगी त्या रिंगणातच फिरते. समजा त्याच्याही आत आणखीन एक छोटं वर्तुळ आखलं तर मुंगी जणू स्वतःला बंधन असल्याप्रमाणे त्या रिंगणातच फिरते. माणसं स्वतःच स्वतःवरती बंधनं घालतात. म्हणजे एखादा सांगली मधला, जयसिंगपूर मधला, इचलकरंजीतला अगदी हुशार मुलगा सुद्धा म्हणतो की अरे मी सांगलीत जन्माला आलेलो आहे किंवा मी जयसिंगपूरला जन्माला आलो आहे, काय माझी प्रगती होणार, मी अमेरिकेत जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. पण मित्र हो, ही बंधनं तुम्ही स्वतःवरती घातलेली आहेत. तेव्हा स्वतःभोवती असलेल्या या काल्पनिक वर्तुळांमुळे मुळात लोकांची प्रगतीच होत नाही. मग यातनं माणसं कशी बाहेर पडतात? मी लहान असल्यापासून मला सारखा असा विचार यायचा की नामांकित माणसं, यशस्वी माणसं ही यशस्वी का होतात. तुम्हाला सांगतो, यशाचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. शिक्षण माणसाला फक्त 7-8% मदत करतं आयुष्यात यशस्वी व्हायला, पण अशी जगात माणसं असतात की त्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नाही, पुरेसा पैसा नाही, अगदी खेड्यापाड्यात जन्मले आहेत, पण ती माणसं आज आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचंड उच्च पातळीवर पोहोचलेली आहेत. आणि अशा लोकांकडनं जी मला रहस्य मिळाली त्यांना मी म्हणतो सक्सेस प्रिन्सिपल्स. लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की या जगामध्ये यशस्वी होण्याची नियम आहे. काय आहे? यशस्वी होण्याचे नियम आहे आणि हे नियम खूप कमी लोकांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक असं शक्तिशाली गुपित समजणार आहे ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यभर यशाकडे झेपवण्यासाठी तुम्ही सदैव तयार राहाल. तुम्हाला एक असं तंत्र समजणार आहे की ज्यामुळे तुमच्या मनातील गैरसमजुतींचा मनोरा जो आहे तो ढासळेल. आणि यासाठी आयुष्यातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला किती वेळ काढायचा माहितीये का? फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी. आणि ही जर 5 मिनिटं काढायला तुमची तयारी असेल तर तुम्हाला जे हवंय आयुष्य तसं तुम्ही हमखास जगू शकता, याची मी विवेक मेहत्रे तुम्हाला ग्वाही देतो. एक फॉर्म्युला सांगणार आहे यशस्वी माणसांकडनं मला हा फॉर्म्युला समजला. तुम्हाला माहितीये का जगामध्ये फक्त 3% माणसं यशस्वी आहेत. किती टक्के? 3%. 97% माणसं नुसती जगतात. म्हणजे बघा, बुद्धाच्या काळात, ज्ञानेश्वरांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात, अगदी इंदिरा गांधींच्या काळात जगामध्ये करोडो लोक होती. त्याची नावं तरी ठाऊक आहेत आपल्याला? बिलकुल नाही.
3% माणसं त्यांना हवं तसं जगू शकतात, पैसा कमवतात, यश कमवतात, प्रसिद्धी मिळते, आणि मग तेवढीच माणसं जगामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या लक्षात राहतात. इंटरनेटवरती एक सर्वे आहे, तो सर्वे सुद्धा अवश्य वाचा. या जगामध्ये असलेली 97% संपत्ती फक्त 3% लोकांच्या हातात आहे. किती टक्के लोकांच्या? 3%. अवघ्या 3% लोकांकडे जगामधली 97% संपत्ती आहे, आणि जगातली उरलेली 3% संपत्ती ही 97% लोकांमध्ये विषम प्रमाणात विभागलेली आहे. मग हा अन्याय का परमेश्वराने केलाय का? मुळेच नाही. मला सांगा, तुम्ही ज्यांना यशस्वी समजता, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, नरेंद्र मोदी किंवा अन्य अनेक लोक, यांचा दिवस किती तासांचा असतो? फक्त 24 तासांचा. तुमचा किती तासाचा आहे? 24 तासाचा. जर दोघांकडे 24 तास आहेत तर फक्त 3% माणसं यशस्वी का होत असतील याचा आपण कधी विचार करत नाही. मी आज जे तुमच्याशी बोलणार आहे हे तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये कधी कोणीच न सांगितलेली अशी गोष्ट आहे. मला भेटलेल्या यशस्वी माणसांनी मला एक सांगितलं की या जगामध्ये यशाचे नियम आहेत आणि त्यासाठी ते एक फॉर्म्युला वापरतात, आणि तो फॉर्म्युला आहे 3-4-5. काय आहे? 3-4-5. माझ्या मागून जरा बोला, 3-4-5. 3-4-5. आता काय 3-4-5 आहे? तर यशस्वी होण्यासाठी 3 युक्त्या ही लोक करतात. किती युक्त्या करतात? 3 युक्त्या. त्यासाठी त्यांच्याकडे 4 टप्पे असतात. किती टप्पे असतात? 4 टप्पे. आणि रोज 5 मिनिटं त्यासाठी ते देतात. बघा कसा फॉर्म्युला आहे, 3-4-5. यशस्वी होण्यासाठी 3 युक्त्या करतात, त्यासाठी 4 टप्पे वापरतात, आणि त्यासाठी 5 मिनिटं ते वापरतात रोजची, आणि मग त्यांना जे हवं ते मिळतं. आता मला सांगा, कोणत्या पाठ्यपुस्तकामध्ये, कोणत्या कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा कोणत्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये किंवा कोणत्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात हे शिकवलं जातं? मुळीच शिकवलं जात नाही. आणि म्हणूनच जगातल्या फक्त 3% लोकांना हा 3-4-5 नियम माहिती असल्यामुळे फक्त तेवढीच माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काय हवं ते सहज मिळवू शकतात. की या कार्यक्रमामध्ये मी जगामध्ये यशस्वी कसं व्हावं हे सांगणार आहे. बघा, आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा मोठ्या माणसांच्या कानाला मोबाईल असतो, हातात बॅग असते. करोनाच्या पूर्वीचा काळ बघूया की तेव्हा तोंडाला मास्क नव्हता. शालेय विद्यार्थी कायम त्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या ओझ्याखाली असे दबलेले असतात. म्हणजे काय थोडक्यात? तर कायम माणसं तणावात असतात. आता ही एक स्लाइड बघा, ही मुंबईची स्लाइड आहे. मुंबईमध्ये तुम्ही जर आला असेल तर तुम्हाला एक दृश्य माहितीच असेल की बसमध्ये लटकतायत लोक, रेल्वेत लटकतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालतायत. ते म्हणतात आम्ही ढोर मेहनत करतो, आम्ही हार्डवर्क करतो. मला सांगा, ही माणसं कधी यशस्वी होतील का? शक्यच नाही. समाधानी होतील का? शक्यच नाही. आनंदात राहतील का? शक्यच नाही. मग हे असं का घडत असेल याचा आपण विचार करतो का? मुळात माणसं घराच्या बाहेर पडतात ते काहीतरी मिळवण्यासाठी पडतात. बघा, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये काही स्वप्न असतात. अगदी तुमच्याशी ओळख नसताना सुद्धा मी सांगतो की तुमच्या मनात काय काय येऊ शकतं. तुम्हाला असं वाटतं की जर मला चांगलं मोठं स्वतःच घर मिळालं तर मी यशस्वी. काही जणांना वाटतं की मला चांगली कुटुंबीय मिळाले तर मी यशस्वी. काही जणांना वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा असेल, थोडीशी बँकेत बचत असेल तर मी यशस्वी. काही जणांना वाटतं माझ्याकडे स्वतःचं वाहन असेल तर मी यशस्वी. काही जणांना वाटतं की मला उत्तम आरोग्य, होय उत्तम आरोग्य असणं खूप गरजेचं आहे, उत्तम आरोग्य मला मिळालं तर मी यशस्वी. कोणीतरी म्हणतं असं मला मस्त, ह्या चित्रातली मुलगी कशी बघाय, तशा छान मूडमध्ये मला जगता आलं तर मी यशस्वी. म्हणजे प्रत्येकाच्या यशाच्या कल्पना ह्या निरनिराळ्या असतात. कोणी म्हणतं मला चांगला जोडीदार मिळाला तर मी यशस्वी. कोणी म्हणतं मला माझ्या शाळेत किंवा माझ्या कॉलेजमध्ये मी पहिला आलो पण माझं कौतुक व्हायला हवं, माझं अप्रिशिएशन मिळालं पाहिजे, माझा सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजेच बाजारामध्ये असंख्य पुस्तकं आहेत हो, यशस्वी कसं व्हावं, यशाचे नियम. पण या लेखकांनी त्यांचे त्यांचे अनुभव लिहिलेले. तुमची यशाची कल्पना काय आहे? तुम्ही ती ठरवली आहे का? तुमचं शिक्षण काही असो, तुमचं वय काही असो, तुमचं उत्पन्न काही असो, तुम्ही ठरवलंय का की माझ्यासाठी यश म्हणजे काय? मुळात आपल्याला शाळा कॉलेजमध्ये कोणी सांगितलंच नाही की आपल्याला काय हवं हे आधी आपल्याला ठरवावं लागतं, आणि म्हणूनच माणसं यशस्वी होत नाही. आणि या ठिकाणी काही लोकांना वाटतं मला विमान प्रवास करायला मिळाला पाहिजे, मला जगप्रवास करता आला पाहिजे. तर ही सगळी स्वप्न आहेत ना, ती योग्यच आहे. एखादी मुलगी असं म्हणेल की माझ्या घरामध्ये अत्यंत दुःख आहे, त्या दुःखात मला बाहेर पडणं हे माझ्यासाठी यश आहे, हरकत नाही. प्रत्येकाची यशाची कल्पना ही निराळी असते, पण ती असतेच आणि असतेच
मग असं जर असेल तर मग जे आता आपण हे सगळं सारं बघितलं हे सारं मिळत का नाही हा मोठा प्रश्न आहे की नाही. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा नवीन मोबाईल घेता किंवा नवीन कॅमेरा आणता किंवा नवीन वॉशिंग मशीन आणता तेव्हा तुमच्या बॉक्समध्ये हे असं एक पुस्तक मिळतं, मिळतं की नाही? तुमच्या मोबाईल बरोबर नवीन घेतलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू बरोबर असं एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मिळतं. हे का मिळतं? तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही जी वस्तू नवीन आणली आहे घरामध्ये तिचा हेतू काय, ती कशासाठी वापरायची. आपण वॉशिंग मशीन टीव्ही म्हणून वापरतो का, त्या टीव्ही फ्रीज सारखं वापरतो का? नाही. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट उद्देश असतो, एक हेतू असतो. मग इन्स्ट्रक्शन मॅन्युअल हे त्या वस्तू बरोबर मिळतं, बरोबर आहे? मिळतं की नाही? त्यात काय काय असतं, डूज अँड डोंट्स असतात, हे करा हे करू नका, अडचण आली तर काय करावं. समजा यंत्र बिघडलं तर फेकून नाही देत, आपण सर्व्हिस सेंटरला कॉल करतो, म्हणजे कोणाशी संपर्क साधावा. हे सगळं कुठे लिहिलेलं असतं? इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये. आता मला एक सांगा, एखाद्या घरामध्ये नवीन बाळ जन्माला येतं तर मॅटर्निटी हॉस्पिटलमधनं त्या बाळाला जेव्हा डॉक्टर घरी पाठवतात 7व्या 8व्या दिवशी, तेव्हा त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्या बाळाला जेव्हा त्या मुलाच्या आई वडिलांकडे सुपूर्त करतात, त्यावेळेला ते डॉक्टर किंवा त्या बाळाला ज्याने जन्म घातला या पृथ्वीवर तो परमेश्वर त्या बाळाच्या बरोबर एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल देत असेलच, नाही का? काय म्हणता? नाही देत. अरे तुमच्या घरात एक नवीन प्रॉडक्ट आलं, त्या प्रॉडक्टचं करायचं काय, त्याचा हेतू काय, हेच जर माहीत नसेल तर मग पुढे काय होणार? आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे, त्याचं करायचं काय हेच अनेक लोकांना ठाऊक नाही. आणि त्याच्यामध्ये 97% लोक असतात. त्या परमेश्वराचे, त्या शक्तीचे आभार माना. यासाठी आभार माना की त्याने तुम्हाला गाढव बनवलं नाही, झुरळ बनवलं नाही, ढेकूण बनवलं नाही, तर माणूस बनवलाय. याचाच अर्थ ती जी कोणती शक्ती आहे ज्याला तुम्ही अल्लाह म्हणता, गॉड म्हणता, देव म्हणता, ती तुमच्या प्रेमात आहे. तुम्हाला माणूस बनवलंय त्यांनी. मग जर तुम्हाला माणूस बनवलंय तर या माणूस असण्याचं काहीतरी करणार का? फक्त दिवसभर हातात मोबाईल आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल घेऊन बसणार? करमणूक म्हणून ठीक आहे हो, पण आपल्या आयुष्याचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल नसल्यामुळे जगातली 97% माणसं की फक्त जगतात, त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कधीतरी आजारी पडतात, नाही तर अपघातात मरून जातात, या व्यतिरिक्त त्यांचं काही घडत नाही. तुमच्या बाबतीत असं होऊ नये यासाठी आत्ताच सावध व्हा. मी हा कार्यक्रम गेली 15-16 वर्ष करतोय आणि हा कार्यक्रम बघितल्यामुळे या भारतातल्या आणि भारताबाहेरच्या हजारो लोकांचं आयुष्य बदललंय. तसं ते तुमचं बदलावं अशी स्वरम जाधवची इच्छा होती आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येतोय. खरं तर हा कार्यक्रम तुम्ही असं म्हणाल की अरे मी 10 वर्षापूर्वीच बघायला हवा होता, काही हरकत नाही, काही नुकसान झालेलं नाही. आत्ता मात्र तुम्ही जे ऐकत आहात हे सोडून कुठे जाऊ नका, कारण आता यानंतर मी जे काही तुम्हाला दाखवणार आहे हे कदाचित तुम्ही कुठे पाहिलेलं नसेल. बघा, या ठिकाणी एक हिमनग दिसतोय, इंग्रजी त्याला आईसबर्ग म्हणतात. सांगलीमध्ये हा बघायला मिळणार नाही, अहो मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरही बघायला मिळणार नाही. बर्फाचा इतका प्रचंड डोंगर आहे, 150-200 फूट उंचीचा बर्फाचा डोंगर पाहायला मिळणं ही अशक्य गोष्ट आहे. आपल्याला वाटतं काय प्रचंड डोंगर आहे ना बर्फाचा, पण मित्र हे चित्र फसव आहे, ही आभासी चित्र आहे. खरं म्हणजे हा बर्फाचा डोंगर असा दिसत नसून, हा हिमनग असा दिसत नसून, प्रत्यक्षात तो हिमनग हा असा दिसतोय. तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये दिसणाऱ्या हिमनगाचं फक्त एक टोक दिसत होत, पण प्रत्यक्षात हा हिमनग स्वतः आहे, त्याच्या 8 ते 9 पट मोठा असतो आणि तो आपल्याला दिसत नसतो. तो कुठे असतो? तर समुद्राच्या लेवलच्या तळाच्या पेक्षा खाली असतो. आणि मग हे असं का होत असेल? तर हा हिमनग जसा प्रचंड मोठा आहे, टायटॅनिक नावाची बोट त्या खालच्या भागाला असं धडकली ना, तुम्ही नग नाही आहात, तुम्ही हिमनगच आहात. तुमच्याकडे प्रचंड शक्ती आहे, तुमच्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, फक्त ते तसं तुमच्याजवळ आहे हे तुम्हाला आजवर कोणी सांगितलं नसावं. आणि ते जर एकदा तुम्हाला कळलं तर तुम्ही आज जे काय मिळवताय त्याच्या 8 ते 10 पट येत्या काही महिन्यांमध्ये मिळवू शकाल याची मला खात्री आहे. मी स्वतः लेखक संपादक असल्यामुळे गोष्टी सांगायला आवडतं. एक गोष्ट सांगणार आहे, बिहारमधली बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. बुद्ध जाऊन अनेक वर्ष झाली, पण बुद्धाच्या काळामध्ये एक माणूस असा झाडाखाली बसलेला असायचा आणि त्याला लोक म्हणायचे ज्ञानी बाबा. हा कायम झाडाखाली बसलेला असायचा. मग गावातले लोक यायचे, त्याला सल्ला विचारायचे, मग तो लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा. मग त्याबद्दल कोणीतरी गावातल्या बाया बापड्या त्याला काय थोडंफार खायला देत असत, काही अंगावरचे कपडे देत असत. वर्षानुवर्ष हा ज्ञानी बाबा असा झाडाखाली बसलेला होता, कुठे इकडे तिकडे गेला नाही.
एक दिवशी आजारी पडला, गावातले एक आजीबाई म्हणाल्या बाबा रे वैद्याकडे जा आणि औषध घे. तो म्हणाला पैसे कुठे आहेत माझ्याकडे. वैद्याकडे जायला पैसे नसल्यामुळे हा ज्ञानी बाबा इतका आजारी झाला आणि एक दिवशी मरण पावला. आता कल्पना करा, सांगलीमध्ये जर एखादा माणूस रस्त्यातून चाललाय आणि त्याला एक मोठा प्लॉट रिकामा दिसला, किंवा एखादा बिल्डर रस्त्यातनं चाललाय त्याला एखादा प्लॉट रस्त्यात दिसला रिकामा, तर साहजिकच त्याच्या डोक्यात काय कल्पना येईल की इथे प्रचंड मोठी बिल्डिंग बांधावी, घर बांधावं. अगदी असंच झालं. त्या काळातही धट्टिंगण लोक होते, त्यांनी बघितलं की हे झाडाखालची जागा रिकामी झाली आहे, हा बाबा इथे दिसत नाही. त्यांनी ठरवलं की या बाबा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी मोठं घर बांधावं, म्हणून गवंड्यांना बोलवलं, सुतारांना बोलवलं आणि ते झाड कापून टाकले. हा बाबा ज्या चौथऱ्यावर बसलेला आहे तो चौथरा फोडत असताना त्या गवंड्यांना, त्या माणसाला तिथे काही मडकी सापडली, मोठी रांजण सापडले, ज्या रांजणामध्ये सोनं चांदी हिरे रत्न असं प्रचंड त्या काळातला करोडो रुपयाचा खजिना होता, ज्याच्यावरती हा बाबा आयुष्यभर नुसता बसून होता. त्या खजिन्याचा त्याला आयुष्यात कधीही उपयोग झाला नाही. म्हणजे बघा मित्र, 99% लोकांचं असंच होतं, 97 नाही 99% लोकांचं. तुमच्या जवळ सुद्धा एक असा जबरदस्त खजिना आहे, पण आपल्याजवळ असा खजिना आहे याची अनेक लोकांना अजिबात कल्पना नसते या ज्ञानी बाबासारखी. आणि म्हणूनच मी तुम्हाला दाखवून देणार आहे की माझ्या समोर असलेल्या सांगली इचलकरंजी जयसिंगपूर कोल्हापूर भागातल्या तुमच्या सर्वांजवळ कोणता प्रचंड खजिना आहे आणि या खजिन्याचा वापर तुम्ही कसा करावा. आयुष्यात आपल्याला जे काय हवं आहे हे सर्व मिळवणं म्हणजेच स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा आदर करणं होय. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मिळवता ना तेव्हा दुसऱ्याची हिरावून नाही मिळवत. या ब्रह्मांडामध्ये इतकी विपुलता आहे की तुम्हाला काय हवंय ते ठरवा आणि ते मिळवा आणि याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांचा आदर आहे. मग मी हे तुमच्याशी का बोलतोय, मला हे बोलण्याचा अधिकार आहे का, याविषयी थोडीशी मी पार्श्वभूमी देतो. जगामध्ये माणसांना यशस्वी करणारे काही ट्रेनर्स असतात, त्यांना म्हणतात सक्सेस कोच किंवा मोटिवेशनल कोच. आणि आता सध्या जगामध्ये असलेल्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात यशस्वी मोटिवेशन कोच आहेत ते माझे गुरु जॅक कॅनफिल्ड. या जॅक कॅनफिल्डच्या अनेक पुस्तकं मराठीमध्ये सुद्धा आहेत, चिकन सूप फॉर द सोल किंवा सक्सेस प्रिन्सिपल नारखी पुस्तकं तुम्ही अवश्य वाचा. हे जे सक्सेस कोच असतात, हे सक्सेस कोच जगातल्या अनेक लोकांना यशस्वी बनवतात, उद्योगपती बनवतात, मोठे गायक, मोठे क्रिकेटपटू, मोठे व्यावसायिक, हे सगळे यांचा सल्ला घेतात. आणि या अशा सक्सेस कोचची 2 दिवसाच्या कार्यशाळेची फी साधारणपणे 1 लाख ते 2 लाख रुपये असते. बघा माणूस शाळेत जेव्हा जातो तेव्हा पहिली ते 10वी आणि 10वी नंतर 12वी आणि मग कॉलेजचा शिक्षण घेण्यासाठी त्याचे पालक त्या मुलावरती 15 वर्षामध्ये जवळजवळ 8 लाख रुपये खर्च करतात किंवा त्याहून जास्त खर्च करतात. आणि नंतर डिग्री मिळाल्यानंतर त्या मुलाला जी पहिली नोकरी मिळते ती जेमतेम 2 किंवा 3 हजार रुपये पगाराची असते. त्याच्या पालकाने 8 लाख रुपये खर्च करून त्याला पगार किती मिळतो, 2 लाख, इंटरेस्ट सुद्धा निघत नाही. आणि या उलट हे जे यशस्वी करणारे सक्सेस कोच असतात ते 2 दिवसाची फी घेतात 2 लाख रुपये. आणि अशा अनेक सक्सेस कोचकडे, जागतिक दर्जाच्या मॅनेजमेंट गुरूंकडे किंवा यशस्वी करणाऱ्या गुरूंकडे मी स्वतः शिक्षण घेतलं. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय कॅनडामधले ट्रेनर आहेत रॉबर्ट रेमंड रिओपोल, हे पण माझे गुरु आहेत. आणखीन एक जे टी फॉक्स म्हणून एक इंटरनॅशनल कोच आहेत, यांची 7 दिवसाची फी आहे मित्रांनो 90 लाख रुपये. फक्त 7 दिवस ट्रेनिंग घेण्यासाठी यांच्याकडे लोक येतात आणि 90 लाख रुपये खर्च करतात. तुम्हाला जर अविश्वसनीय वाटत असेल तर माझा कार्यक्रम संपल्यावर इंटरनेटवर जा आणि जे टी फॉक्स हे नाव टाका आणि त्याची फी किती लाख रुपये ते बघा. त्याचबरोबर माझे आणखीन एक गुरु आहेत सँड्रा ब्रेवो, या प्रसिद्ध लेखिका आहेत, उत्कृष्ट कोच आहेत. अजून एक माझे गुरु आहेत, त्यांचं नाव आहे अलेक्स मँडोशियन. म्हणजे हे सगळं मुद्दाम का दाखवतोय, तर जगातल्या मोठमोठ्या ट्रेनर्सकडे जे शिक्षण मिळतं त्यासाठी 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये खर्च करणं आज मराठी माणसाला परवडणारं नाहीये. सांगली कोल्हापूर मधल्या माणसाने जरी ठरवलं की अमेरिकेत जाऊन किंवा कॅनडात जाऊन या लोकांकडे शिकावं तर जाण्या येण्याचा खर्च आणि वर तिथली 2 लाख रुपये फी, त्यापेक्षा लोक म्हणतात जाऊन देत, मी नाही यशस्वी झालो तरी चालेल. आणि म्हणून आज अनेक मराठी माणसं यशस्वी होत नाहीत कारण त्यांना या टिप्सच मिळत नाही. मी तुमच्याशी हे बोलतोय कारण जगातल्या मोठमोठ्या लेखकांकडून, मोठमोठ्या यशस्वी माणसांकडनं जे काही मी प्रचंड पैसा खर्च करून आणि वेळ खर्च करून जे काही जाणून घेतलं हे पुढच्या अर्ध्या तासात मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि म्हणून स्वरम जाधवमुळे तुम्हाला जो कार्यक्रम ऐकायला मिळतोय तुम्ही भाग्यवान आहात.
की कोणताही विशेष खर्च न करता आणि वेळ न घालवता तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे. आपल्या आयुष्याचा हेतू काय असतो हेही समजणार आहे. या ठिकाणी मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय, ही सत्य कथा आहे मित्रांनो. ग्रेग लेमंड नावाचा एक तरुण सायकलपट्टू होता आणि तो खूप चांगली सायकल चालवायचा आणि जगामध्ये सगळ्यात मोठी सायकल स्पर्धा ही फ्रान्समध्ये होते. ती 13 दिवस चालते. तुमच्यापैकी काही जण चाणाक्ष आहेत, वाचक आहेत, त्यांना माहिती असेल या स्पर्धेचं नाव असतं टूर द फ्रान्स. या टूर द फ्रान्स या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रेग लेमंडने ठरवलं. पहिल्या राऊंडमध्ये तो क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पास झाला. जगभरातले बलाढ्य असे सायकलपट्टू या स्पर्धेत भाग घेतात आणि कसं कोणास ठाऊक, स्पर्धा केवळ 20 दिवसावर असताना एका रविवारी हा ग्रेग लेमंड त्याचा सख्खा मेवणा आणि त्याचे 13 मित्र असे हे 15 जण एका डोंगरावरती कबुतर मारण्यासाठी म्हणून छोट्या छोट्या पिस्तुली घेऊन गेले. ग्रेग लेमंड सर्वात वर होता, त्याच्या मागून ते 14 जण येत होते आणि काय घडलं कसं घडलं माहित नाही, पण त्या 14 जणांनी झाडलेल्या 43 गोळ्या पिस्तुलात ना निघालेल्या खऱ्या गोळ्या या ग्रेग लेमंडच्या शरीरात शिरल्या. त्याच्या शरीराची चाळण झाली. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ग्रेग लेमंडला जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टर म्हणाले हा काही वाचणार नाही, त्याच्या अंगाची चाळण झाली आहे. पण मित्र म्हणाले नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या शहरातले 2 डॉक्टर्स आले, त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. रक्त प्रचंड वाहत होतं. 3 तासानंतर जेव्हा डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले तेव्हा डॉक्टर म्हणाले की आम्ही त्याला वाचवण्यात यशस्वी झालोय, पण त्याच्या शरीरात ना आम्ही फक्त 2 गोळ्या काढू शकलोय. 41 गोळ्या त्याच्या अंगात आहेत. परमेश्वराची कमाल बघा की त्याच्या मेंदूत आणि हृदयात गोळी घुसली नाही, त्याच्या खांद्यात, पायात, हातात, कमरेत गोळ्या घुसल्या होत्या. त्यानंतर 1.5 वर्ष ग्रेग लेमंड रुग्णालयात होता. रुग्णालयात झोपणाऱ्या माणसाला फक्त रुग्णालयाचं सिलिंग दिसतं. काय दिसतं? सिलिंग, छत दिसतं. हॉस्पिटलच्या सिलिंग एवढी बोरिंग गोष्ट नाही मित्रांनो. आणि त्या काळात त्या हातात मोबाईल नव्हतं व्हॉट्सअप बघायला. दिवसभर फक्त छत बघायचं, पण ग्रेग लेमंडला तिथे छत दिसत नव्हतं. 1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर जेव्हा डॉक्टर म्हणाले तुमचा पेशंट आता चालायला लागलेला आहे, काठी घेऊन चालायला लागलेला आहे, तर त्याला आता किती दिवस हॉस्पिटलला ठेवणार, त्याला घरी पाठवतोय, घरी घेऊन जा. मात्र एक अट आहे, त्याच्या आयुष्यात पुन्हा बायसिकलचा बी येता कामा नये, म्हणजे त्याने पुन्हा कधी सायकल चालवता कामा नये, कारण त्याच्या अंगात 41 गोळ्या आहेत. ग्रेग लेमंड घरी आला, 1 महिन्याभरामध्ये काठीशिवाय चालायला लागला. 2 महिन्यांनी त्याने ठरवलं आणि एक छोटी सायकल त्याने विकत आणली. तुमच्यापैकी ज्यांनी सायकल चालवली त्यांना माहिती आहे, सुरुवातीचा दिवस आठवा. तुम्ही पडला असाल, केसानं माती लागली असेल, कोपर फुटलं असेल, ढोपर फुटलं असेल, कदाचित रक्तही आलं असेल. हे सगळं ग्रेग लेमंडच्या बाबतीत होऊ लागलं कारण सायकल चालवण्याच्या त्याच्या ज्ञानावरती नियतीने 43 गोळ्या झाडल्या होत्या मित्रांनो. त्याही अवस्थेत तो सायकल चालवायला लागला. रोज अर्धा तास, 1 तास करता करता तो रोज 3 तास सायकल चालवायला लागला. मग मोठी सायकल आणली, मग रेसिंग सायकल आणली आणि अवघ्या वर्षभरामध्ये तो उत्तम सायकल चालवायला लागला अंगातल्या गोळ्या तशाच. लोक त्याला म्हणाले अरे मरशील ना, तो म्हणाला मेलो तरी 72. पण तरुणांना कळलं पाहिजे की एवढ्या अतिशय अपयशाच्या छाताडावरती मी उभा राहू शकतो एवढं कळलं तरी बरं. तो काय म्हणाला माहितीये का ग्रेग लेमंड, अरे गोळ्या माझ्या शरीरावर झाडल्या गेल्यात, माझ्या मनावर नाही, माझं मन भक्कम आहे. आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या टूर द फ्रान्स या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बलाढ्य खेळाडू वेगवेगळ्या देशातले तिथे रांगेत उभे होते आणि या वेड्याकडे बघून हसत होते. अरे अंगात इतक्या गोळ्याने हा काय 13 दिवस सायकल चालवणार? 13 दिवसाची स्पर्धा मित्रांनो. पहिल्या दिवशी सायकल स्पर्धा सुरू झाली, सगळ्या जणांनी सायकली दामटवल्या. ग्रेग फक्त सायकल चालवत होता. संध्याकाळचा पहिला मुक्काम एका गावामध्ये होता. सगळे जण आले, त्यानंतर जवळजवळ 1.5 तासाने ग्रेग तिथे पोहोचला. तोपर्यंत आधी पोहोचलेल्यांचं जेवणही झालं होतं. सगळे स्पर्धक त्याच्या रूम मध्ये आले, म्हणाले अरे भाई आम्ही स्पर्धक आहोत, पण तुझे हितचिंतक आहोत, इथूनच तू परत जा. आता पुढचे 12 दिवस कशाला रक्त उकत सायकल चालवतोय, तुझा ऍव्हरेज आजच कमी झालाय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सायकल स्पर्धा सुरू व्हायच्या वेळेला ग्रेग लेमंड तिथे हजर होताच. तो रोज सायकल चालवत होता मित्रांनो. जगभरातल्या पेपरात त्या काळामध्ये काही व्हॉट्सअप नव्हतं, नाही तर लगेच लोकांनी फेसबुकवर व्हॉट्सअपवर त्याचे फोटो पाठवले असते. पेपरात बातम्या येत होत्या की ग्रेग लेमंड नावाचा वेडा माणूस अंगात बंदुकीच्या गोळ्या असताना टूर द फ्रान्स स्पर्धेत भाग घेतोय. मित्र तो चालवतच होता, सायकल चालवतच राहिला. 13व्या दिवशी ही सायकल स्पर्धा एका मोठ्या स्टेडियम मध्ये तिचा अंत होतो, समारोप असतो. आणि त्या स्टेडियम मध्ये खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये क्रीडा समीक्षक, पत्रकार, प्रेक्षक, सायकल प्रेमी उपस्थित होते. आणि मित्रांनो या स्टेडियम मध्ये सगळ्यात पहिली सायकल जी आत आली ती ग्रेग लेमंड चालवत होता आणि त्याने टूर द फ्रान्स ही स्पर्धा जिंकली होती. पण मित्रांनो हे यश काहीच नाही, याच्यापेक्षा मोठं यश त्याने मिळवलं आणि ते म्हणजे ग्रेग लेमंडनी ही स्पर्धा मित्रांनो एकदाच नाही तर त्यानंतर सलग 6 वेळा जिंकली. हा खरा पराक्रम.
हे का होऊ शकलं? कारण त्याला यशाचे नियम माहिती होते. यशाच्या तीन युक्त्या असतात. किती युक्त्या? तीन युक्त्या. किती टप्पे असतात? चार टप्पे. किती वेळ द्यायचा असतो? पाच मिनिटं. हा जो काय तीन चार पाच चा फॉर्म्युला जर तुम्हाला सांगलीकरांना समजला ना, तर तुम्ही सुद्धा प्रचंड मोठं यश तुमच्या आयुष्यामध्ये मिळवू शकाल याची मला खात्री आहे. पण आपण ठरवतच नाही ना. आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करायचा असतो तेव्हा अशा प्रकारच्या कॉम्प्युटराइज रिझर्वेशन सेंटरवर जायचो. म्हणजे तिथे कोणीतरी क्लार्क कॉम्प्युटरवर ते रिझर्वेशन करून देतो. तेव्हा काय ऑनलाईन प्रकार नव्हता बुकिंगचा. तर तिथल्या माणसं समजा सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिथल्या क्लार्कला म्हटलं बाबा रे हे 2000 रुपये घे आणि मला तीन तिकीट दे. आणि याच्यानंतर मी त्याला काही बोललोच नाही तर तो तुमचा सांगलीतला रेल्वे विंडोतला क्लार्क मला तिकीट देऊ शकेल का? तीन तिकीट काय म्हणता देऊ शकेल? नाही देऊ शकणार. कारण मी त्याला काय सांगितलंच नाही ना. कोणती गाडी, किती तारखेला मला प्रवास करायचा आहे, कोणत्या स्टेशनवर मला उतरायचं आहे, जोपर्यंत हे मी सांगत नाही तोपर्यंत तो एक ऑर्डिनरी रेल्वे तिकीट क्लार्क जर मला काही देऊ शकत नसेल तर तुम्हाला ज्या परमेश्वराने या पृथ्वीवरती माणूस म्हणून पाठवलंय त्याला तुम्ही काही सांगायला हवं की नाही? म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवायला हवं की नाही की मला श्रीमंत व्हायचं आहे, मला व्यावसायिक व्हायचं आहे, किंवा माझ्या मुलांनी 10वीला भरपूर मार्क मिळवले पाहिजेत, किंवा माझ्या मुलीला चांगलं सासर मिळायला पाहिजे. तुम्ही ठरवायला पाहिजे ना. हे ठरवायला कोणी येणार? कोणी येणार नाही. तुम्हाला एक दुसरा किस्सा सांगतो. समजा तुम्ही घराच्या बाहेर पडा, एखादं काम करा आणि सांगलीतल्या एका रिक्षामध्ये बसा. अनोळखी रिक्षा, जो तुम्हाला ओळखत नाही अशा रिक्षात बसा आणि त्या रिक्षावाल्याला सांगा मला घरी घेऊन चल. त्याला 50 नोट टाकवा आणि त्याला म्हणा मला घरी घेऊन चल. बघा तुम्हाला तो नेतोय का? अहो नेऊ शकत नाही. एक सामान्य रिक्षावाला तुम्हाला तुमच्या घरापर्यंत घेऊन जात नसेल तर ज्या परमेश्वर नावाच्या रिक्षावाल्याने तुम्हाला आयुष्याच्या रिक्षात बसवलेलं आहे त्या रिक्षावाल्याला तुम्ही सांगणार कधी की मला अमुक अमुक हवाय, मला तिथपर्यंत नेऊन पोहोचव? आणि एक्झॅक्टली हेच होतं की जगातल्या 97% लोकांना हे मुळे ठाऊकच नसतं की आपल्याला काय हवंय. आधी मुळे ठरवावं लागतं. लोक म्हणतात नाही नाही माझ्या मनामध्ये खूप काही आहे. मनात असून उपयोग नाही. त्यासाठीच तर तीन युक्त्या, चार टप्पे आणि पाच मिनिटं रोज खर्च करायला पाहिजे. म्हणून मी आता यापुढे जे काही सांगणार आहे ते तुम्हाला कदाचित एक जादूची किल्ली वाटेल, गुरु किल्ली वाटेल. पण मित्र हो, तुमच्या आधी गेल्या 15-16 वर्षामध्ये 8 लाखाहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम पाहिलेला आहे आणि त्यांच्यापैकी काही भाग्यवान लोकांनाही गुरु किल्ली मिळालेली आहे. किती जणांना आवडेल ही गुरु किल्ली जाणून घ्यायला? यशविवेक हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण आहे. आत्मविश्वासाने आपल्याला जे काय हवं ते कसं मिळवायचं हे या कार्यशाळेमध्ये मी सांगतो. यशविवेक नावाची एक कार्यशाळा गेली अनेक वर्ष मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे अगदी नागपूरमध्ये घेतली आहे, कोल्हापूरमध्ये घेतली आहे, गोव्यामध्ये कार्यशाळा झालेली आहे, पुण्यात झालेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही कार्यशाळा सांगलीमध्ये मात्र झालेली नाही. परंतु जसं स्वरम जाधवने मुंबईत येऊन ही कार्यशाळा केली तशी परदेशातना लोक मुंबईमध्ये किंवा ठाण्यात येऊन ही कार्यशाळा करतात आणि इतकं काय भरभरून घेऊन जातात. तर हे यशविवेक प्रकार काय आहे याविषयी सुद्धा मी आज तुमच्याशी बोलणार आहे. एक लक्षात घ्या की या जगामध्ये यशस्वी होणाऱ्या माणसांना तीन युक्त्या ठाऊक असतात. किती युक्त्या? तीन युक्त्या. त्यासाठीचे चार टप्पे त्यांना माहिती असतात आणि त्यासाठी ते 5 मिनिटं खर्च करतात. आमच्या कार्यशाळेमध्ये आम्ही नेमकं हेच सांगतो की या तीन युक्त्या कोणत्या, हे चार टप्पे कोणते आणि त्यासाठी 5 मिनिटं तुम्ही नेमकं काय करायचं. ज्या ज्या कुटुंबांना हे समजलं त्यांनी आपल्या मुलांकडनं ते करवून घेतलं आणि त्यामुळे मुलं तर यशस्वी झालीच परंतु त्यांच्या घरातील सर्वजण यशस्वी होऊ लागलेले आहेत. आणि अशा यशस्वी झालेल्या हजारो लोकांनी दिलेले सर्टिफिकेट्स किंवा टेस्टिमोनियल्स आमच्या कार्यालयात तुम्ही आलात तर पाहू शकता. मी तुम्हाला काही लोकांना भेटवणार सुद्धा आहे. थोडस थांबा, मी तुम्हाला अजून बरंच काही दाखवणार आहे. लक्षात घ्या, ही एक मुलगी आहे. या मुलीचं नाव आहे जेसिका. काय नाव आहे? जेसिका. किती गोड दिसते ना ही मुलगी. ही मुलगी सर्व काम स्वतःच करते, बरं का? स्वतःची सर्व काम ही स्वतःच करते. तुम्ही म्हणाल त्यात काय, तिने काय मागावं ते वस्तू तिला आई वडील आणून देतात. तिने म्हटलं मला बुद्धिबळ पाहिजे, बुद्धिबळ आणून दिला. ती म्हणाली मला पियानो वाजवायचं आहे, पियानो आणून दिला. ती म्हणाली मला पोहायचं आहे, पोहण्याच्या स्विमिंग क्लासमध्ये तिचं नाव घातलं. ती म्हणाली मोठी झाल्यावर मला गाडी चालवायची आहे, तर तिला गाडी सुद्धा चालवायला आई वडिलांनी परवानगी दिली. तुम्ही म्हणाले ओ श्रीमंताची मुलगी आहे, तुम्ही त्यात वेगळं काय सांगता? पण मित्रांनो, हिचं नाव आहे जेसिका कॉक्स.
तुम्ही फक्त चेहरा बघताय, आता पूर्ण जेसिकाच बघा. या मुलीला, ही जी जेसिका तुम्हाला पडद्यावर दिसते, हिला जन्मताच दोन्ही हात नाहीत आणि ती सुपर गर्ल आहे. ती जशी मोठी झाली तशी उत्तम वाहन चालवायला शिकली, तायक्वांडो कराटे खेळायला शिकली आणि एक दिवशी तिने वडिलांकडे हट्ट केला की पप्पा मला मोठेपणी पायलट व्हायचंय. काय व्हायचंय? पायलट व्हायचंय. पायलट या शब्दात मराठीमध्ये लिहिताना पाय असा शब्द आहे, पण मित्र हो, हिच्या आधीचे हजारो वैमानिक किंवा पायलट हे हाताने विमान चालवणारे होते. तेव्हा नातेवाईक म्हणाले हो काय डोक्यावर चढवून ठेवलं हिला. पण या मुलीला सुद्धा लहानपणीच यशाचे नियम समजले आणि तिने ठरवलं की आपल्याला जे काय हवंय ते आपण याच जन्मात मिळवायचं, त्या पुढच्या जन्मात मिळवणं छे असं काही नसतं. मित्र, या जेसिकाने वडिलांना सांगितलं मला विमान कसं असतं आतून ते तर दाखवा, आणि मग वडिलांनी तिला विमान दाखवलं. मग ती म्हणाली काय कठीण आहे? ती म्हणाली काय कठीण आहे अहो, मी जर कार चालवू शकते तर मी विमान का चालवू शकणार नाही असं ती म्हणाली. आता मी जर तुम्हाला हे नुसतंच सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, आणि म्हणूनच तुम्हाला मी दाखवणार आहे याची देही याची डोळा पहा की ही हात नसलेली जेसिका खरोखरच तिचं स्वप्न पूर्ण करू शकली का हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहात. कुठेही जाऊ नका, तुम्हाला मी एक अत्यंत दुर्मिळ अशी एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे. अगदी सरसावून बसा आणि आपण पाहूया की या जेसिकाचं स्वप्न यशामध्ये रूपांतरित कसं झालं. Pilot is flying with no hands, literally. Jessica Cox is the nation's first and only licensed pilot who has no arms. When I tell people that I'm a pilot, they're like, what? Jessica was born without arms, but she can do almost everything with just her feet, from putting in her contacts to texting her friends on her cell phone, even playing the piano. Jessica has a black belt in Taekwondo. She makes a living as a motivational speaker, but always had a fear of flying. So Jessica decided to face her fears head on and got a pilot's license. She talked with our Jim Murray. How is it possible to fly a plane without hands? You know, I it's even hard for me to believe when I'm talking about it. You just do it. Jessica invited us up for a spin high above the Arizona desert. Her lucky flying shirt reads, "Look, Ma, no hands." She showed us how she controls her plane. And I would have my right foot right here on the yoke and my left foot here on the throttle. And I'm using my big toe to push on the push-to-talk switch. So you feel perfectly safe? I do, yes. Is there any issue of safety at all? You know, there's not. After, you know, an hour, just like driving with her in a car, after an hour or so, you don't even really realize she has no arms. Our cameras were mounted inside the small plane to see Jessica. Jessica uses her left foot to control the throttle. Then her right foot pulls out the wheel as she lifts off. It looks scary, but she does it like a pro. And watch, after she makes a picture-perfect landing, she stretches her leg and opens the cockpit windows. How was the flight? That was fun. तर मित्र हो, तुम्ही आता पाहिलं की दोन्ही हात नसताना जेसिका तिचं स्वप्न यशामध्ये रूपांतरित करू शकते. तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वर जेव्हा माणसाला पृथ्वीवर पाठवतो तेव्हा अशी एक मी परिकथा वाचली होती की परमेश्वर प्रत्येकाला 13 पत्ते देतो. आपण खेळतो ना पत्त्यानी, तर ते पत्ते देतो, किती? 13 पत्ते देतो आणि सांगतो की जा मस्त पैकी पृथ्वीवर जा आणि रमीचा डाव खेळ. 97% लोक रडीचा डाव खेळतात. आता पत्ते कोणते असतात? तर तुम्हाला माणसाचा जन्म दिला हा पहिला पत्ता असतो, तुम्हाला ज्या देशात जन्माला घातला हा दुसरा पत्ता असतो, तुम्हाला जे आई वडील दिले हा तिसरा पत्ता असतो, म्हणजे जे आडनाव मिळालं, जो धर्म मिळाला, तुम्हाला जी बुद्धी दिली हा त्याच्या पुढचा पत्ता असतो, तुम्हाला जे शरीर मिळालं हा त्याच्या पुढचा पत्ता असतो. आणि परमेश्वर म्हणतो की हे पत्ते तुला काही बदलता येणार नाही. बघा, पत्त्याच्या खेळात आपल्याला मिळालेले पत्ते घेऊनच आपल्याला दुसऱ्याचे खेळता येतात, दुसऱ्याचे पत्ते हिरावून घेऊन नाही खेळता येत. तर परमेश्वराची इच्छा असते की तुम्हाला जे पत्ते दिले त्या पत्त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं. आणि होतात लोक, पण 3% लोक होतात ज्यांना हा 3, 4, 5 चा फॉर्म्युला. मला एक मुलगा माहिती आहे ज्याचं नाव आहे महेश. हा आंध्रचा आहे,
या महेशला परमेश्वराने कोणते पत्ते दिले आणि त्याने त्याचा खेळ कसा खेळला याची एक छोटीशी फिल्म मी तुम्हाला दाखवतोय. अमेरिका चूसिना, ऑस्ट्रेलिया चूसिना, न्यूझीलँड चूसिना, न्यूयॉर्क चूसिना, ఆడ చూసినా ఈడ చూసినా యాడ చూసినా నాటు డాన్స్ నాకు తగలేదు గోవింద గోవింద ఇప్పుడు స్టార్ట్ చేయమంటావా? తెలుగోడి స్టైల్ నాటు కొట్టుడు బీటే తుమ్మురపే డాన్స్ స్టైల్ బేబీ జిందాబాద్ స్టైల్ స్టైల్ నాటు స్టైల్ స్టెప్ స్టైల్ స్టైల్ బేబీ జిందాబాద్ ఎక్కడ చూసినా ఆ డాన్సే జై శైలప్పల రాజుడో శైలప్పల రాజుడో 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 చెంబప్పల రాజుడో చెంబప్పల రాజుడో ఆడరో ఆడరో రోరో ఆడరో స్టైల్ స్టైల్ నాకు స్టైల్ స్టెప్ స్టైల్ जबरदस्त एनर्जी होती की नाही? कुठे असं होतं का हो की का परमेश्वराने मला असं रूप दिलं, का मला असं जन्माला घातलं? कुठेही पराभवाची भावना चेहऱ्यावर नसताना महेश त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे हवं बिंदासपणे लोकांची अजिबात पर्वा करत नव्हता. मी तुम्हाला सांगतो, मी जर सांगलीतल्या काही शाळा कॉलेजमध्ये आलो आणि तिथल्या मुलांना सांगितलं काय नाचता येतं का, तर सगळे चेहरे पटकन डोळे लपवतील. कारण त्यांना असं वाटतं की विवेक मेत्रे मला स्टेजवर बोलवतील आणि नाचायला लावतील की काय. त्यांच्याकडे सबबही असतं खरं म्हणजे मित्राच्या लग्नात किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ते खूप छान नाचू शकतात, पण त्यांच्याकडे सबबी असतात आणि जी सबबी सांगतात ती माणसं आयुष्यात कधी यशस्वी होत नाही. लोक काय सबबी सांगतात? नाही, माझे आई वडीलच गुटके आहेत, आमच्या घरात लहानपणापासूनच गरिबी होती, मी कुठेतरी एकदम लांब खेड्यात जन्माला आलो, या सगळ्या सबबी आहेत. यशस्वी होण्यासाठी तुमचं नाव, तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुमचं किती शिक्षण आहे हे कधीच महत्वाचं नसतं. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मी तुम्हाला आता यानंतर जे सांगणार आहे त्यावरती पूर्ण विश्वास ठेवा की पहिली मी पहिली स्लाइड दाखवली होती की यशस्वी होणं हे सोपं आहे, कधी तुम्ही ठरवलं तर. या जगात फक्त एकच अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला यशस्वी करू शकते, दुसरं कोणीही तुम्हाला यशस्वी करू शकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचे शेजारी, तुमचे बॉस, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला कधी यशस्वी करू शकत नाहीत. तुम्हाला यशस्वी करणारी फक्त एकच व्यक्ती या जगामध्ये आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. जेव्हा तुम्ही ठरवाल की मला यशस्वी व्हायचं आहे तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता, मग त्याच्या आड कोणी येऊ शकत नाही. आणि म्हणूनच यशाचे जे नियम आहेत, यशस्वी होण्याच्या ज्या युक्त्या आहेत, जे टप्पे आहेत, ते लवकरात लवकर जाणून घ्या. करोनाच्या या सावटामुळे आज जगामध्ये इतकी नकारात्मकता आलेली आहे, तरी सुद्धा 3% माणसं या जगामध्ये आत्ताही भरपूर पैसा कमवत आहेत, यशस्वी होत आहेत, समाधान मिळवत आहेत, त्यांना जे काय हवं ते मिळवत आहेत. आणि ते नियम काय आहे हे तुम्ही जाणून घ्यायला हवे. पुन्हा एकदा मी माझ्या प्रेझेंटेशन कडे येतो आणि तुम्हाला काही टिप्स देणार आहे. बघा, या ठिकाणी दोन मोबाईल दाखवलेत, एक जुन्या काळातला मोबाईल आहे ज्याच्यावर मन असं लिहिलेलं आहे आणि एक नवीन स्मार्टफोन आहे ज्याला शरीर लिहिलेलं आहे. आपल्याला कौतुक कोणाचं असतं? स्मार्टफोनचं असतं. जुन्या पद्धतीच्या फोनकडे आपण लक्ष देत नाही, तसं आपण मनाकडे लक्षच देत नाही. 97% लोक खांद्याच्या खाली खर्च करतात, भरपूर महागडे कपडे, महागडे बूट, महागडे चोचले, पण ज्या खांद्याच्या वर डोकं आहे, जिथे आपलं मन असतं, त्यासाठी खर्चच करत नाही. लोक म्हणतात काय आता मी शिकलो आहे, डिग्री मिळाली आहे, बऱ्यापैकी लग्न झालंय, थोडेफार पैसे मिळत आहेत, माझा व्यवसाय कसा का होईना, काहीतरी चाललाय. अरे पण ज्या मनावर आधारित तुमचं आयुष्य आहे त्या मनासाठी खर्च करणार की नाही? आणि म्हणूनच जगात जी जी माणसं यशस्वी झाली आहेत ते सतत नवीन काहीतरी शिकत असतात. जर तुमच्याकडे भरलेला पाण्याचा कप असेल
तर त्यात नवीन कुठून येणार. उलट ज्यांचा पहिला अर्धा आहे ना त्या लोकांनी भाग्यवान समजायला पाहिजे की त्यांना या यशाच्या युक्त्या त्यांच्या क्लासमध्ये शिरण्यासाठी जागा आहे. आणि म्हणूनच समजा तुम्ही एखादा चित्रपट डीव्हीडी घेऊन बघतात कॉम्प्युटरमध्ये किंवा व्हिडिओ प्लेअरमध्ये तुम्ही डीव्हीडी टाकलीत आणि अचानक तो डीव्हीडी बघत असलेला चित्रपट खूप घाणेरडा आहे, मनासारखा नाहीये, बिभत्स आहे, आवडत नाही, तर तुम्ही बघत राहाल का? नाही बघणार. तुम्ही काय कराल? तुम्ही एक नवीन डीव्हीडी आणाल आणि तुम्हाला हवी तशी आनंदाची डीव्हीडी तुम्ही घालाल. अगदी याच पद्धतीने तुम्हाला सध्याचं जीवन जर नकोस वाटत असेल, तणाव असेल, दुःख असेल, तर ते बदलून यशस्वी होण्याचा पूर्ण हक्क तुमच्याकडे आहे. जसे लोकमान्य टिळक म्हणाले होते की स्वतंत्र होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं तुमच्यापैकी प्रत्येकाने ठरवायला हवं. नव्या आजच्या रात्री तुम्ही ठरवलंच असाल, ठरवणार आहात की यशस्वी होणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. झालंय असं की तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत ती फारसं यश मिळवलेली नसल्यामुळे तुम्हाला लोक कोणी सांगू शकले नाही की अरे तू यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणूनच यशविवेक नावाच्या कार्यशाळेमध्ये जे मी यशाचे नियम लोकांना सांगतो, एक कार्यपद्धती आहे, तीन युक्ते आहेत, चार टप्पे, ती माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काय हवं आहे ते मिळवतात. तुम्ही काय मिळवू शकता हे ठरवणं महत्वाचं आहेच, पण ते कधी मिळवायचं, किती प्रमाणात हवं हे ठरवणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल मी कधीतरी श्रीमंत होईन, एखादी लठ्ठ महिला म्हणते मी माझं वजन कधीतरी कमी करेन, तर ती कधीच करू शकणार नाही, कारण तिने ठरवलेलंच नाही ना किती कमी व्हायला पाहिजे. पण तेच दुसरी एखादी महिला म्हणाली की मी येत्या 3 वर्षामध्ये माझं वजन 15 किलोनी कमी करणार आहे, तर ती नक्की करेल, कारण तिने काय मिळवायचं हेही ठरवलंय आणि किती प्रमाणात मिळवायचं हेही ठरवलेलं आहे. लोक फक्त मनात म्हणतात मला मोठी जागा पाहिजे, मला मोठ्या घरात राहायला जायचंय, माझा व्यवसाय वाढायला पाहिजे. वाढणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला या 3 युक्त्या आणि 4 टप्पे माहिती व्हायलाच पाहिजे. आणि ते कुठे माहिती होतात? तर यशविवेक नावाच्या एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये हे माहिती होतात. तुमच्यासाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे की येत्या 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबरला सकाळी 9 ते 5 एक कार्यशाळा होणार आहे. मात्र ही ऑनलाईन कार्यशाळा नाही, ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 स्वतः तिथे उपस्थित राहण्याची कार्यशाळा फक्त मोजक्या लोकांसाठीच आहे. आणि अर्थात जर ती मोजक्या लोकांसाठी आहे तर ती सशुल्क आहे, त्याला पैसे पडणारच. परंतु त्यामध्ये तुम्हाला जे मिळणार आहे ते पुढच्या 25-30 वर्षामध्ये तुम्हाला करोडो रुपये कमवून देईल. ही कार्यशाळा सांगलीमध्ये होणार आहे, हॉटेल कृष्णा इंटरनॅशनल, सांगली एसटी स्टँड जवळ जे हॉटेल कृष्णा इंटरनॅशनल आहे तिथे ही कार्यशाळा होणार आहे. आणि सर्वांसाठी कार्यशाळा नाहीच मुळी, काही मोजक्या लोकांसाठी ही कार्यशाळा आहे ज्यांना खरोखर आपल्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. इतके दिवस त्यांना जे काही मिळालं नाही ते लवकरात लवकर मिळवायचं आहे, ज्यांना प्रचंड यशस्वी व्हायचं आहे, स्वतःच्या आयुष्याचा पर्पज म्हणजे ध्येय ठरवायचं आहे, अशाच लोकांसाठी ही कार्यशाळा आहे. मग या कार्यशाळेत काय आहे हे मी पटापट तुम्हाला सांगतो. तर चाकोरी बदलण्याचा एक भन्नाट अनुभव तुम्हाला मिळेल की त्याच चाकोरीत कशासाठी अडकताय. आणि तुम्हाला सांगतो या कार्यशाळेमध्ये येऊन गेलेले आहेत, नट येऊन गेलेले आहेत, अभिनेत्री येऊन गेलेले आहेत, व्यावसायिक येऊन गेलेले आहेत, विद्यार्थी येऊन गेलेले आहेत, गृहिणी येऊन गेलेले आहेत. अगदी इचलकरंजी आणि कोल्हापूर मधल्या अनेक लोकांनी कार्यशाळा केलेली आहे. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये तर माझ्या 2 कार्यशाळा झाल्या गेले 15 वर्षामध्ये. महाराष्ट्रात ठिकठिकाणी या कार्यशाळा झाल्या. या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसत आहे त्या आहेत मेघना साने, या लेखिका आहेत, या अभिनेत्री आहेत, त्या यशस्वी आहेत. आणि त्या या कार्यशाळेबद्दल काय म्हणतायत आपण फक्त एक छोटीशी क्लिप 1 मिनिटाची पाहणार आहोत. आमच्याकडे असे जवळजवळ 2500 लोकांच्या क्लिप्स आहेत ज्यांनी ही कार्यशाळा केली, पण मी तुम्हाला फक्त एक क्लिप आता सुरुवातीला दाखवतोय. आणि त्यानंतर या कार्यशाळेमध्ये नेमकं काय असतं हे सुद्धा काय शिकायला मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही एखादा अभ्यासक्रम शिकता तेव्हा पहिली 10 वर्ष, मग 12वीची 2 वर्ष आणि मग व्यावसायिक अभ्यासक्रमाची 5 वर्ष. इथे तुम्हाला 17 वर्ष शिकायचं नाही, 17 महिने नाही, 17 आठवडे नाही, तर अवघ्या 2 दिवसामध्ये. जसं एखाद्या वॉशिंग मशीन मध्ये मळके कपडे टाकले की ढवळून मस्त स्वच्छ होतात, तसं तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी या 2 दिवसामध्ये त्या हॉल मध्ये कृष्णा इंटरनॅशनल मध्ये टाकून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या यशाकडे अगदी स्वच्छ होऊन बाहेर पडायचं आहे, अशी ही कार्यशाळा आहे. पण या कार्यशाळेविषयी मेघना साने काय म्हणतात आपण अवश्य ऐकूया. कारण की त्यांनी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिलाय, आपल्या इच्छा आकांक्षा जाणून जो जे वांछिल तो ते लाभो. हे वाक्य आपण ऐकलं होतं, पण त्याचं खरं स्वरूप आज आपण बघितलं या शिबिरामध्ये. कारण प्रत्येकाच्या इच्छा काय आहे ते जाणून घेतलं त्यांनी आणि तिथे कसं पोहोचवायचं त्याचा मार्गही आपल्याला दाखवला. पण तुमचं योग्य ते प्लॅनिंग आणि योग्य ते विचार हे जर तुम्ही करू शकला तर तुम्ही तुमच्या जीवनाची नौका तुमच्या
ध्येयापर्यंत सहज नेऊ शकाल हे आज आपण शिकलो, या 2 दिवसांमध्ये आपण शिकलो. आणि मला तरी असं वाटतं की इथल्या प्रत्येकामध्ये काही ना काही फरक नक्कीच झाला आहे. त्या पहिल्या दिवशी जेव्हा हे सगळे विद्यार्थी आपली ओळख सांगायला उभे राहिले होते, आणि आता जेव्हा ते विद्यार्थी ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं दिली किंवा काही अनुभव सांगायला तुम्ही उभे राहिलात आणि तुम्ही आपापले अनुभव शेअर केलेत, त्या सगळ्यावरून मला वाटतं स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये खूपच फरक पडलेला आहे. त्यामुळे आपण जे आता आपलं शेअरिंगच वाढलेलं आहे, म्हणजे आपण आपले जास्त स्वतःहून मोकळे होत चाललो, तेव्हा आपण आपली कुचंबणा न करता हे जे आपण रथ भरधाव सोडणार आहोत, त्यामुळेच आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचणार आहोत. केवळ आपल्याला पैसे मिळवणं हे ध्येय नाही, तर आपले रिलेशन्स चांगले करणं, कुटुंबातले रिलेशन्स चांगले करणं, बायकोचं मन सांभाळणं, मुलाच्या प्रगतीकडे बघणं, ह्या अशा चौफेर ध्येयांकडे त्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलेलं आहे. कारण की कधी कधी असं वाटतं यश म्हणजे फक्त कुठला तरी एखादं मेडल मिळवणं आहे का, यश म्हणजे फक्त कुठला तरी पैसे भरपूर मिळवणं आहे का. तर त्यांनी त्याची जाणीव दिली की आतापर्यंत मी हा विचार केला नव्हता. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये असं लिहिलेलं असायचं की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न करा, प्रयत्न करा असं प्रत्येक शिक्षक सांगत होते की तुम्ही खूप मेहनत करा, तुम्ही खूप असं लहानपणी सांगतात ना आपल्या शाळेमध्ये, खूप मेहनत करा तुमचे प्रयत्न कमी पडतात. पण प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं हे कधीच कोणी सांगितलं नव्हतं. तुम्ही काय खणायचा का, खूप खूप खड्डा खणला की तिथे मोहर सापडणार आहेत का, की तुम्ही खरंच वाळूचे कण रगडणार आहात का, तर ते नेमकं काय करतं ते कार्यक्रमाचं सुरुवातीत आधीचे 2 तासांचं विवेक मित्रांचं लेक्चर असतं ते पण मी अटेंड केलं होतं. आणि तेव्हाच मी एकदम चार्ज झालो होतो कार्यशाळेमध्ये. माझी माझ्याशी एक अजून जास्त खोलात ओळख झाली. त्यांनी मला असं स्कुबा डायव्हिंगमध्ये आपण समुद्राच्या तळाशी जातो असे आपल्या मनाच्या तळाशी आपल्याला त्यांनी नेलं. आपलं मन कसं आहे खाली, तिथे काय काय पडलेलं आहे, तिथे काय चांगल्या गोष्टी पडल्यात, कुठल्या कचऱ्यारख्या गोष्टी, सगळं दाखवलं. कचरा कसा काढायचा ते सांगितलं. आणि ह्यामुळे आपल्याला आपला आपल्याशी संवाद वाढलेला आहे. आपण कोण आहे आपण आपल्याला ओळखू लागलो आहोत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं मनशांती लक्ष आहे त्याच्याकडे फोकस करून लवकरात लवकर ध्येय प्राप्त करून आपण एक यशस्वी महिला म्हणून वावरायचं. मनात हा विचार इतका म्हणजे फास्टली येत होता की माझ्या आयुष्यामध्ये मी करू काय, हे तर माझं रोजचं आहे, मी करू काय आयुष्यामध्ये, नक्की माझं ध्येय काय, पण कुठे मला काही मार्ग सापडत नव्हता. दिवस माझे जे काका आहेत श्रीकांत गोगले आणि व्हॉट्सअप ज्या ज्या वेळेला त्याच्या गोष्टी सांगितल्या, मी म्हटलं अहो हे तर मी युट्यूबवर पण बघतो फुल डिस्क्रिप्टिव्हली, मी 2-2, 3-3 तास व्हिडिओ वगैरे, तर मी म्हणायचो हे तर मला माहिती आहे. परत सरांनी एक सांगितलं होतं की आपल्याला खूप मोठा एक न्यूनगंड असतो की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच न्यूनगंडात मी फसणार होतो. आज सेशन अटेंड केला, खूप बरं. ही एक स्ट्रीमलाईन प्रोसेस आता आयुष्यभर कशी चालू ठेवायची, कुठेही न भटकता, कुठेही न भरकटता, हे या सरांनी आम्हाला सांगितलं. तर याबद्दल मी खूप खुश आहे की आपला टाइम आएगा नाही आया आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं मित्रांनो, 2500 हून अधिक लोकांनी या कार्यशाळेबद्दलचे त्यांच्या अनुभवाच्या फिल्म्स आमच्याकडे आहेत. आणि मग नेमकं काय असतं या कार्यशाळेत हे आता या ठिकाणी मी तुमच्या समोर पुन्हा एकदा शेअर करतोय. आपण पाहूया की काय काय घडतं या कार्यशाळेमध्ये. तुमच्या आयुष्यातला ताण तलाव घालवा, आत्मविश्वास मिळवा, आणि हा तुम्हाला या कार्यशाळेमध्ये आल्यानंतर नक्की मिळणार आहे. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा तुमच्याच हातात असला पाहिजे. तुमच्या स्वप्नांची पूर्तता आपोआप तुमच्या वास्तवामध्ये यावी यासाठीच या युक्त्या तुम्हाला लवकरात लवकर माहिती व्हायला पाहिजे. भूतकाळात काही घडलेलं असो, तुमचे रिलेशनचे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम्स या कार्यशाळेमध्ये सुटतील. कर्ज झालं असेल तर कर्जापासून सुटका होईल, आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल होईल. तेव्हा आता यापुढे चिंता विसरा आणि लाईफ एन्जॉय करायला सुरुवात करा. उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते किंवा तुम्हाला सध्या जो व्यवसाय आहे त्यात दुप्पट तिप्पट प्रगती होऊ शकते. मित्र परिवाराबद्दल जर निगेटिव्ह भावना असतील तर त्या काढून टाका आणि आयुष्यातलं खरं प्रेम मिळवा. बॉसच्या कटकटीपासून त्रासापासून मुक्ती होऊ शकते, चांगला व्यवसाय करू शकता. समजा काही लोक LIC मध्ये आज काम करत असतील तर त्यांना खूप चांगलं उत्पन्न होऊ शकतं. त्यांना स्वतःचा एक चांगला व्यवसाय आपल्या DO च्या मदतीने करता येऊ शकतो. अनेक टिप्स आहेत. मोठी राहण्याची जागा किंवा स्वतःच्या मालकीचं घर लवकरात लवकर मिळू शकतं. तुमच्या मुलांची प्रगती, स्पर्धा परीक्षेतलं यश, खरं मानसिक समाधान हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. आवडत्या व्यक्तीसोबत देशभर भटकंती करा, अगदी परदेश प्रवास करा. थोडक्यात काय तर कोणती समस्या तुम्ही सोडवू शकता योग्य निवड करून, आणि यापुढे प्रत्येक निर्णय घेताना काय करायचं हे तुम्हाला या कार्यशाळेतल्या त्या युक्त्यांमुळे समजतं. लक्षात घ्या मित्रो, या यशविवेक कार्यशाळेमध्ये आम्ही जादू शिकवत नाही,
पिरॅमिड प्लॅनचेट किंवा रेकी हिप्नॉटिझम असलं काही शिकवत नाही, तर यशाच्या 3 युक्त्या 4 टप्पे रोज 5 मिनिटं कसं वापरायचं हे मी शिकवतो. अनेक वर्षही कार्यशाळा आम्ही घेतोय. बघा नाशिकमध्ये झालेली कार्यशाळा तुम्हाला दिसते, तिथे असलेले पार्टिसिपंट दिसत आहेत. ठाण्यामधली कार्यशाळा दिसते, ही पण ठाण्यामधलीच 2009 कार्यशाळेतली फोटो आहे. वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी या कार्यशाळेत येतात, म्हणजे स्त्रिया असतात, मुलं असतात, व्यावसायिक असतात. या ठिकाणी तर तुम्हाला एक गृहस्थ दिसत आहे जे डावीकडे वयाच्या 85 त्यांनी कार्यशाळा केलेली आहे. या ठिकाणी गृहस्थ दिसत आहे ते चांदोरकर, यांची पत्नी, यांचं निधन झाल्यानंतर आयुष्यात एक पोकळी आली होती, तर ते चित्रपटात अभिनय करू लागले, जाहिरातीत मॉडेल म्हणून काम करू शकले. अगदी डोंबिवली फास्ट सारख्या चित्रपटातही त्यांनी काम केलं. तेव्हा या कार्यशाळेत तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यशाळेचे मी तुम्हाला ही धावती छायाचित्र दाखवतोय. अनेक शहरांमध्ये काही मोजक्या लोकांसाठीच मी ही कार्यशाळा घेतो. मी पुन्हा एकदा सांगतो, यशस्वी व्हायचं खरोखर ज्यांना कळकळे असेल त्यांनीच या कार्यशाळेला यावं. ही गोव्यामधली कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये मनातील भीती आणि फोबिया कायमचं नष्ट करणारं एक प्रोग्रॅमिंग तुमच्याकडनं करून घेतो. मनी अट्रॅक्टिंग टेक्निक शिकवलं जातं. मित्रांनो, पैसा कोई खुदा नाही, लेकिन खुदा से कम भी तो नाही. या कार्यशाळेमध्ये चांगल्या मार्गाने पैसा कसा मिळवायचा आणि तो कसा वाढवायचा, त्यासाठी काय करायचं याची टेक्निक पण तुम्हाला शिकवली जातात. UCF तंत्राची ओळख होते. UCF म्हणजे आमच्या कंपनीचं नाव आहे, अनस्टॉपेबल कॉन्फिडन्स फॉर एव्हर, अखंड टिकणारा आत्मविश्वास हा कसा मिळवायचा आणि आयुष्यभर वापरता येईल असं अद्वितीय इंटरॅक्टिव्ह प्लॅनर आम्ही सप्रेम भेट देतो. आणि या कार्यशाळेमध्ये इतक्या गमती जमती खेळ आहेत की जणू एक पिकनिक आहे, 2 पिकनिक. काही कठीण गोष्टी नाही, अगदी सोप्या गोष्टी तुमच्याकडनं करून घेतल्या जातात. हे सगळे आनंदी चेहरे तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी काही पोलीस ऑफिसर्स येतात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही विविध अधिकारी या ठिकाणी कार्यशाळेला येतात, गृहिणी येतात, शिक्षिका येतात, मुख्याध्यापक येतात, LIC अनेक एजंट्स या कार्यशाळा करून मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत, MDRT झालेले आहेत. आणि या वेगवेगळ्या शहरातल्या कार्यशाळांचे फोटो तुम्हाला बघताय. सांगलीमध्ये ही कार्यशाळा खरं तर 2 होणार होती, परंतु सांगलीमध्ये जो महापूर आला त्या महापुरामुळे आमचं सगळं जे नियोजन होतं त्या नियोजनावर पाणी पडलं, नाहीतर ही कार्यशाळा तेव्हाच सांगलीकरांना अनुभवता आली असती. आमच्याकडे या पद्धतीने तुम्हाला दिसतायत अभिप्राय दिलेले आहेत, असे जवळजवळ 2500 लोकांचे अभिप्राय या कार्यशाळेबद्दलचे आहेत. आणि वेगवेगळ्या वयाचे लोक या कार्यशाळेमुळे नोकरी सोडून उद्योजक झालेले आहेत, नट झालेत, लेखक झालेत, स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं मिळवू शकलेले आहेत. किंवा तुम्ही आरोग्यामध्ये हेल्दी व्हावं, वाईज व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला सांगतो, सामान्य गृहिणी सुद्धा येतात. म्हणजे एक गृहस्थ आले होते, ते म्हणाले, अहो माझे पत्नीला ना लोकांशी बोलता येत नाही, ती बोलायला बुजते. आणि त्या महिलेनी ती कार्यशाळा 2 उपस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 तिचं केलेलं व्हिडिओ चित्रीकरण आहे. आणि हे चित्रीकरण मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे ज्या स्त्रीला, महिलेला आत्मविश्वास नाही असं तिच्या नवऱ्याची तक्रार होती, आणि त्या महिलेमध्ये 2 काय परिवर्तन झालं ऐकूया तिच्याच शब्दामध्ये. स्वतःला खूप कमी लेखायचे की मी हे करू शकत नाही, आणि वास्तविक मी ते करू शकत होते, मी करते पण ते, पण पहिले मी हे करू शकणारच नाही हे असं होतं माझ्यामध्ये. पण आता माझ्यामध्ये तसं नाही आहे, माझा आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे ना, एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये आता आलेला आहे. आणि मला फक्त एक कुशल गृहिणी, कुशल माता, पालक बनायचं आहे, आणि ते मी आता बनणारच, आणि मी बनलेच आहे. माझ्या या कार्यशाळेमध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण या कार्यशाळेला उपस्थित असलेली, ज्यांनी ही कार्यशाळा स्वतःहून उपस्थित राहिले आणि ज्यांनी ही कार्यशाळा केली, अशी एक व्यक्ती या ठिकाणी आता मुंबईवरून भाग घेते. नाव आहे उमेश स्वामी. आपण बोलूया, उमेश स्वामी काय म्हणतात आपण ऐकूया. सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना माझा वंदनीय नमस्कार. आणि मागील साधारण 2 म्हणजे लॉकडाऊनच्या 1-6 आधी मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, आणि यशोविवेकच्याच निमित्ताने. मग त्याच्यानंतर एक नाहीतर एक जसं मंगळा आतमध्ये शिरल्यानंतर त्याला अलिबाबाच्या गुहेतील सगळा खजाना जसा मिळत जातो ना, तसं सरांच्या पोतळीतील एक एक करत मी जवळजवळ 8 अटेंड केले होते. आणि त्याची सुरुवात यशोविवेकने, आणि मग ट्रेन द ट्रेनर, बिकम अ युट्यूबर, आणखीन बरंच काही. आणि त्याचं फलित हे जे तुम्ही सांगू इच्छितो, तर म्हणजे सरांच्याच पावलावर पाऊल ठेवून किंवा म्हणा एक ट्रेनर म्हणून मला एक नवीन करिअर घडवायचं आहे.
मला ट्रेनर म्हणून नावारूपाला यायचं आहे, त्यासाठी सरांचं अनमोल मार्गदर्शन मिळतंय. यशोविवेक परिवारामध्ये यशोविवेक करत असताना त्याची सुरुवात कशी करायची हे कळालं. नंतर ट्रेनर ट्रेनर हा वर्कशॉप पूर्णतः अटेंड केल्यानंतर त्याची बरीचशी माहिती मिळाली. आणि आता तुम्ही जे माझ्या मागे इथे हिरव्या रंगाची भिंत पाहताय, तर ती भिंत नसून तो हिरव्या रंगाचा पडदा आहे. तो युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा डिजिटल ट्रेनर म्हणून स्वतःचं नाव, आजकाल स्वतः करिअर कसं एस्टॅब्लिश करता करायचं असतं हे सगळं शिकवणं सरांकडून आलं. आणि त्याचं ट्रेनिंग घेऊन आता प्रत्यक्षात मी कामाला सुरुवात करतोय. यशोविवेकमुळे मला त्याचा खूप फायदा झाला. तसं पाहायला गेलं तर माय फर्स्ट प्रोफेशन आय एम अ सिव्हिल इंजिनियर. आणि आता मी सिव्हिल इंजिनिअरचा पूर्णतः बाजूला सोडून आता एक ट्रेनर म्हणून नवीन जगात येऊ इच्छितो. जास्त नाही, फक्त वर्ष दीड वर्षात हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. चेंज नाही बरं का, मी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतोय. कारण चेंज इज अ टेम्पररी अँड ट्रान्सफॉर्मेशन इज अ परमनंट. काहीतरी बदल झाले तर पुन्हा पहिल्या आवृत्तीकडे जाण्यासाठी तुम्हाला संधी असते. तो छोटासा वरवरचा बदल असतो, पण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं, जेव्हा परिवर्तन होतं पूर्णतः, तेव्हा तुम्ही एक नवीनच काहीतरी बनलेलं असता. आणि असंच माझ्यातली एक नवीन आवृत्ती, माझ्यातलं एक नवीन व्यक्तिमत्व समोर आणल्याबद्दल मी यशोविक परिवाराचे पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. आणि सर्व सांगलीकरांना ही मोलाची अनमोल संधी त्यांनी सोडू नये असं मी आवाहन करतो तुम्हा सगळ्यांनाही. कारण विवेक मैत्रे सरांचा खजाना घेऊन येतात तुमच्याकडे, केवळ तो वर्कशॉप नसेल. आणि तो नेमका खजाना काय असेल, लाईफ टर्निंग पॉईंट आहे तो. आणि जर तो लाईफ टर्निंग पॉईंट जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर नक्कीच मिस करू नका. ही कळकळीची विनंती आहे माझी तुम्हा सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू उमेश. आणि उमेश सारखे असे असंख्य तरुण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जीवनाची दिशा सापडली आणि ते यशाकडे तुमची घोडदौड सुरू होईल. आणि हे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की काहीतरी अतिशयोक्ती आहे, तर अजून थोडंसं मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. आणि मग साहजिकच तुमच्या मनामध्ये दोन प्रश्न आहेत की मग आम्हाला ही कार्यशाळा करता येईल का, आणि मग त्यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल, किती लाख रुपये खर्च होणार आहे वगैरे वगैरे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही मिनिटातच मी देतोय. पाहूया आपण. अजून थोडंसं काही मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे असं समाधानाने जगता आलं पाहिजे, आनंदात. मग करोनाचं संकट असो नसो, बेकारी असो नसो, आपल्याला आयुष्यामध्ये समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगला जोडीदार मिळाला पाहिजे. जे काय हवं ते मिळवणं सहज शक्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. तीन युक्त्या, चार टप्पे आणि पाच मिनिटं. पण माणसं काय करतात हो, माणसं फक्त झोपा काढतात. आज काय राजकीय नेता मेला, रजा काढा झोपा. आज काय भरपूर पाऊस पडला, ऑफिस बंद, काढा झोपा. आज काय बरं वाटत नाही, काढा झोपा. हे झोपा 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 जरा अति झालंय. या झोपा या शब्दामध्ये ना एक काना जरा जास्ती पडलाय असं मला वाटतं. आपण पाहूया. तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो आणि मग मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो, जे तुमच्या मनामधला प्रश्न आहे. मित्र, जेव्हा सुनीता विल्यम्स किंवा आणखी कोणी अंतराळवीर जेव्हा अंतराळात जातो तेव्हा प्रचंड मोठा आवाज होतो, आगीचे कल्लोळ वर जाताना दिसतो, तसं व्हायला पाहिजे सांगलीमध्ये. की विवेक मैत्रेंचा यशविवेक ही कार्यशाळा अवघ्या 2 दिवसाची या माणसाने अटेंड केली काय, आणि तो यशाकडे झेपावायला लागला कसा काय, अशी चर्चा तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हायला पाहिजे. मित्र, ज्या ज्या लोकांनी यशविवेक केलं त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगतो. की काही माणसांनी असं ठरवलं की आपल्याला मोठी गाडी घ्यायची आहे, मोठं घर घ्यायचं आहे, आणि अवघ्या 1-10 महिन्यात 15 महिन्यात त्यांना जे हवं ते मिळाल्यानंतर, तुम्हालाही ते मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या 5-7 नातेवाईकांना फोन करून सांगा की मी असं असं ठरवलं आणि मला ते मिळालं. तुमचं सांगून व्हायच्या आधीच समोरचा माणूस मोबाईलवर हात ठेवून मनात विचार काय करणार, कुठेतरी डल्ला मारलेला दिसतोय यांनी. कारण त्यांना हे माहीत नाही. मित्र, जगामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, पण त्या आपल्याला माहीत नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आणि यशाचे नियम ही अशीच एक गोष्ट आहे की अशी नियम अशा गोष्टी जगात आहेत की ज्या आपल्याला ठाऊक तर नाहीतच, पण आपल्याला त्या ठाऊक नाही हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि अशा गोष्टी आम्ही तुमच्या समोर या येणाऱ्या शनिवार रविवारी आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. मग नेमकं त्यासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा आपण पाहूया. तुम्हाला ठाऊक होतील तीन युक्त्या, चार टप्पे, आणि त्यासाठी रोजची फक्त 5 मिनिटं काढायची. अहो, तुम्ही तुमच्या साहेबासाठी, शेजाऱ्यांसाठी,
आपल्या नातेवाईकांसाठी घरातल्यांसाठी प्रचंड वेळ घालवता, मग स्वतःसाठी 5 मिनिटं नाही काढताय, अहो व्हॉट्सअप बघण्याचं फक्त 5 मिनिटं कमी करूया आणि आम्ही ज्या युक्ती आणि टप्पे सांगणार आहोत त्याचा वापर करा आणि आयुष्यात जे काय हवंय ते तुम्हाला मिळू शकतं. मग या कार्यशाळेसाठी इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर या कार्यशाळेची जी मोठ्या शहरांमध्ये आम्ही फी घेतो ती असते 21,900 रुपये आणि कार्यशाळा संपल्यावर आम्ही 7,500 रुपयाची ई बुक्स ही विनामूल्य देतो आणि एक डीव्हीडी देतो. त्या डीव्हीडी मध्ये बरंच काही आहे, तुमच्या आयुष्याचा प्लॅनर आहे आणि साधारणपणे 29,650 ही फी या कार्यशाळेची आहे. पण तुमच्यासाठी मात्र ही फी एवढी नाही, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे 21,900 रुपये द्यायचे मुंबईला यायचं आणि मुंबईला येण्या जाण्याचा खर्च करायचा, पण हे करणारे लोक आहेत. पण सांगलीकरांसाठी ही फी 21,900 नाही, 15,900 रुपये तुम्ही खर्च केले आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते मिळालं तर 15,900 ही काही फार रक्कम नाहीये, बरोबर आहे ना. तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येईल, संकटाच्या काळात सुद्धा आनंदी राहता येईल, समाधानी राहता येईल आणि जे हवं ते मिळवता येईल. आणि हे फक्त 2 दिवसात शिकायचं, म्हणजे केवळ 2 दिवसामध्ये 15 वर्षाचं ज्ञान किंवा मी जे असंख्य कोर्सेस वर्कशॉप जागतिक मोटिवेशन गुरुंकडे केल्या ज्यासाठी 1,00,000 रुपयाची फी खर्च केली तशी तुम्हाला करावी लागणार नाही. फक्त 15,900 मध्ये जर हे यश मिळत असेल तर तुमच्यापैकी किती जणांना ते आवडेल. मला असं सांगण्यात आलं की सांगली मधल्या लोकांनी याही पेक्षा जास्ती खर्चाच्या कार्यशाळा केल्या, पण त्या वेगवेगळ्या विषयांच्या. ही अशा प्रकारची कार्यशाळा सांगलीत प्रथमच होते आहे. पण आम्ही तुम्हाला या कार्यशाळेमध्ये नाश्ता देणार, चहा देणार, कॉफी देणार आणि 7,500 अधिक किमतीची ई बुक्स पण देणार आहे. जर आज त्वरित नाव नोंदवलं तर यावेळेची कार्यशाळा तुम्हाला फक्त 7,999 मध्ये करता येईल. आज म्हणजे अगदी आज नाही, मी तुम्हाला काही संपर्क क्रमांक देणार आहे. या संपर्क क्रमांकावरती तुम्ही जर 1 तारखेच्या आज तुमचं नाव नोंदवलं तर तुम्हाला ही कार्यशाळा फक्त 7,999 मध्ये करता येईल. तुम्ही काही घेऊन यायचं नाही, अगदी लिहिण्याच्या कागदापासून ते सगळ्या टिप्स तुम्हाला मिळते. सक्सेस मॅन्युअल मिळणार आहे, म्हणजे असं एक पुस्तक मिळणार आहे जे तुम्हाला वापरायचं आहे. आणि शिवाय दुपारचं जेवण, सकाळचा दुपारचा चहा हे सगळं, पण आपल्याला चहा किंवा जेवणासाठी यायचं नाही तर जगातली यशस्वी माणसं कशी यशस्वी होतात हे एकदाच जाणून घ्या आणि तुमच्या घरातल्या सर्वांना तुम्हाला शिकवता येईल. जर एका घरातल्या 2 व्यक्ती आल्या तर मात्र त्यांना विशेष डिस्काउंट राहणार आहे. मला असं सांगण्यात आलं की इथे आज या कार्यक्रमाला एलाइट ग्रुप सांगलीचे अनेक प्रतिनिधी आहेत, तर त्यांना या कार्यशाळेसाठी नेमके किती पैसे पडतील हे त्यांनी स्वरम जाधव किंवा वैभव जाधव यांच्याकडे तुम्ही तुमची नावं नोंदवू शकता. आणि या यशविवेक हा आंतरराष्ट्रीय दर्जाची एक पिकनिक आहे असं समजा. मात्र या पिकनिक मध्ये केवळ धमाल नाहीये, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याचा एक जबरदस्त फॉर्म्युला तुम्हाला या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. आणि हो, एकदा हे तुम्हाला समजलं की तुमची यशाकडे घोडदौड चालू होणार आहे हे निश्चित. आणि यासाठी जे आमचे संपर्क क्रमांक आहेत ते मात्र लिहून घ्या. ही स्लाइड थोडा वेळ मी जास्ती दाखवतो, हा नंबर लिहून घ्या 9890955060. दुसरा नंबर आहे 9890935060, हे सांगली मधले फोन नंबर आहेत. आणि तिसरा नंबर आहे 9323039514. त्यांना शक्य असेल त्यांनी या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नंबर लिहून ठेवा, किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीने आज या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. पुन्हा लक्षात घ्या, अशी संधी वारंवार येत नाही. परदेशातली माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये डोक्याच्या वर खर्च करतात, अगदी 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपयाच्या कार्यशाळेमध्ये एका वेळेला 500 किंवा 1,000 लोक असतात. पण मित्र हो, मी 500 किंवा 1,000 लोक एका वेळा घेत नाही, कारण मला तुमच्या वैयक्तिक सुखदुःखाबद्दल या कार्यशाळेत बोलायचं आहे. तेव्हा अगदी मोजक्या लोकांसाठीची कार्यशाळा होणार आहे, ज्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत किंवा फक्त मनी अट्रॅक्टिंग टेक्निक शिकायचं आहे. अशी लोक मला फोन करतात की सांगतात अहो ते कधी मनी अट्रॅक्टिंग टेक्निक शिकवणार, शनिवारी का रविवारी, आम्ही त्याच दिवशी येतो, 2 दिवसाची फी घ्या आमच्याकडनं. पण असं नाहीये, तुम्ही सर्व बाबतीत सर्व क्षेत्रात यशस्वी व्हावं ही स्वरम जाधवची इच्छा आहे. आणि म्हणून सांगलीमध्ये ही कार्यशाळा आम्ही आयोजित करतोय. 9890955060 9890935060 9323039514 ही आमचे संपर्क क्रमांक आहेत. जशा जशा सीट भरत जातील तसं तसं तुमची यशस्वी होण्याची संधी कमी होत जाणार आहे. तेव्हा ताबडतोब म्हणजे 1 तारखेच्या आत तुमची सीट बुक करा. आणि जर एका घरातील 2 व्यक्ती येणार असेल तर निश्चित त्यांना ही 23,000 ची कार्यशाळा
7,999 नाही तर त्याही पेक्षा कमी किमतीत करता येईल जर तुम्ही या नंबरवरती फोन करून अधिक चौकशी केली तर. तुम्ही सर्वांनी यशस्वी व्हावं ही आमची इच्छा आहे. की मी या कार्यशाळेतून स्टार्टिंगला जे शिकली ते मी म्हणजे आचरणात आणत गेली आजपर्यंत. त्याच्याने मला बराच फायदा झाला की मी फर्स्ट गव्हर्नमेंट जॉब लागला, सेकंड फ्लॅट बुक केला, थर्ड शॉप बुक केलं, आता माझं एम आहे गाडी घ्यायची. फक्त माझ्यासाठी स्वतःसाठी तर म्हणजे करते असं नाही तर माझ्यासोबत म्हणजे मी चालत असताना मला जे पण लोक भेटतील कोणी सर जे काम करताय मी एवढं मोठं नाही करू शकली पण जे भेटेल त्या एक एक व्यक्तीला प्रोत्साहन देण्याचं काम मनापासून करत असते. एक जरी वाक्य त्यांनी शिकले किंवा घेतले की त्यांच्या आयुष्यामध्ये बराच बदल होतो आणि ते पुन्हा फोन करून सांगतात की असं असतं. कधी कधी असं असतं माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले मला फोन करतात की असं असा प्रॉब्लेम यायला कसं सॉल्व करायचं. हे महत्त्वाचं आहे की ईश्वर स्वतः येऊ शकत नाही आपल्या मदतीला तर यांच्यासारखे मोठे मोठे दूत आपल्यासाठी पाठवतात आणि प्रत्येक क्षणाला अडचणीला ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांचं मार्गदर्शन जर घेऊन पुढे गेलो तर आपली नैया पार होते. मित्र गेले तास दीड तास तुम्ही हे ऐकता आहात आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल की जगामध्ये यशस्वी होण्याचे नियम आहेत आणि ते लवकरात लवकर ज्यांना ठाऊक होतात ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि मग आपण त्यांना म्हणतो अरे हे कसं काय ह्यांच्या नशिबातच नशीब वगैरे काही नसतं. मित्र हो एक टेक्निक जाणून घ्या, फक्त 3 युक्त्या 4 टप्पे आणि फक्त 5 मिनिटं आणि पुन्हा अशी संधी येत नसते. मित्रांनो काही लोक काय म्हणतात माहिती अरे तू जाऊन करून बघ ना आणि मग नंतर मी करतो. लक्षात घ्या मी काय वारंवार सांगलेलं येत नाही, गेल्या 15 वर्षामध्ये सांगलीत कार्यशाळा होऊ शकली नाही याचाच अर्थ तुमच्या आधी वेगवेगळ्या शहरातली माणसं यशस्वी झाली पण ती यशस्वी झाली हे सुद्धा तुम्हाला माहीत नव्हतं आणि हे माहीत नव्हतं हेही माहीत नव्हतं. लक्षात घ्या की आपल्याला समजा एखादी काही गोष्ट मिळवायची असेल तर लोक भाबडी असतात, एखाद्या भटजीकडे जातात, गुरुजीकडे जातात, मग ते गुरुजी सांगतात की 15 गुरुवार अमुक उपवास करा किंवा 15 सोमवार तुम्ही एखाद्या देवतेच्या भोवती प्रदक्षिणा घाला. आपल्याला वेळ नसतो, मग आपण काय म्हणतो माझ्यावरचे पैसे घ्या आणि तुम्ही अभिषेक करा, तुम्हीच प्रदक्षिणा घाला आणि त्या भटजींनी घातलेल्या प्रदक्षिणेचं श्रेय आपल्याला मिळावं अशी आपण मनामध्ये आशा ठेवतो. पण लक्षात घ्या जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिघाड होतो, समजा आपलं पोट बिघडलंय तर पोट बिघडलंय म्हणून आपण भटजीला नाही सांगत माझ्यावरचं जाऊन या जरा, आपल्यालाच ते करावं लागतं ना. तसं तुमच्या आयुष्यामध्ये काय बिघडलंय हे जर तुम्हाला जाणवत असेल आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर कोणताही राजकीय नेता तुमच्या उपयोगी पडणार नाही. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुळात यशस्वी होण्याचे नियमच सांगितलेले नाहीत कारण शिक्षकांनाच ते ठाऊक नाहीत. तुमच्या आधीच्या 3 पिढ्या किंवा 4 पिढ्यांना हे ठरवता येत नव्हतं की आपल्याला कसं जगायचंय, काय मिळवायचंय आणि म्हणूनच ही काही मोजकी माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात जे यशाचे नियम जाणून घेतात. तुम्हा सर्वांना परमेश्वर अतिशय चांगली संधी तुमच्या आयुष्यात देण्यासाठीच तुम्हाला परमेश्वर माऊलींनी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. एक ना एक दिवस आपण वर जाणार आहोत, आपण काय अमरपट्टा घेऊन आलो नाही, तेव्हा तुम्हाला तो परमेश्वर विचारणार अरे तुला माणसाचा जन्म दिला, हा अंगठा दिला, तो काय फक्त मोबाईलचे बटन दाबायला का रिमोट कंट्रोलची बटन दाबायला दिल्या होता का टाइमपास करायला. मित्र टाइमपास ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लोक म्हणतात टाइम इज मनी, टाइम इज नॉट मनी. अहो पैसे संपले तर मित्राकडे मागता येतात, बँकेत ना कर्ज मिळतात, वेळ गेली ना तर कोणती बँक किंवा तुमचा मित्र तुम्हाला वेळ देणार नाही. आज 27 ऑगस्ट पर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळायला हवं होतं, ते का मिळालं नाही याचा आज रात्री विचार करा आणि जाणून घ्या यशाचे 3 युक्त्या 4 टप्पे आणि 5 मिनिटं काय करायचं जाणून घ्या. पण केवळ या कार्यक्रमापेक्षा ही पुढची जी कार्यशाळा आहे जे तुमचं आयुष्य बदलेल त्याला उपस्थित राहा. लक्षात घ्या लोक मित्रांनो पैसे येतात जातात पण अशी संधी पुन्हा येत नाही. आणि मी मगाशी सांगितलं लोक खांद्याखाली वाटेल तो खर्च करतात, एखाद्या आवडत्या गोष्टीसाठी लोक 1,000 रुपये खर्च करतात पण आपल्या मेंदूला आणि एका माणसाने जरी घरातली कार्यशाळा केली तर घरातल्या सर्वांना उपयोगी पडेल असा तो प्लॅनर आहे, असं ते टेक्निक आहे. आणि हे जर तुम्हाला जाणून घेतलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल, समाधानी व्हाल, तुमचं कदाचित आयुष्य पूर्णपणे पालटून जाईल याची पण मी ग्वाही देतो. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर मी तुम्हाला जे संपर्क क्रमांक दिले आहेत त्यावर चौकशी करा. पुन्हा एकदा सांगतो माझ्या कार्यशाळेमध्ये असे 50, 60, 70 एवढ्या मोठ्या प्रमाणात मी माणसं घेत नाही, अतिशय निवडक लोकांसाठी ही कार्यशाळा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की माझं भाग्य बदलायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो
कोणताही राजकीय नेता किंवा कोणताही नातेवाईक तुमचं येऊन भाग्य बदलणार नाही. हे तुम्हाला करायला पाहिजे. सगळं परमेश्वराने तुम्हाला सगळं दिलेलं आहे. समजा एखाद्या माणसाकडे गाडी आहे पण गाडी चालवता येत नाही, तर उपयोग काय गाडी असून? तुमच्याकडे आयुष्याची गाडी दिली आहे परमेश्वराने. यशस्वी माणसाचा मेंदू दिलेला आहे तुमच्याकडे. केवळ शाळा कॉलेजमध्ये किंवा तुमच्या आईवडिलांनाही युक्ती आणि तंत्र माहीत नाहीत हा काही तुमचा दोष नाहीये. पण जाऊन दे ना, त्यांना नावं का ठेवायची? आपल्या शिक्षकांना किंवा पालकांना नावं ठेवण्याऐवजी आता जी संधी आली आहे आपण बदलू ना. भूतकाळात झालेल्या चुका सोडून द्या आणि यात भाग घ्या. तुम्हाला सगळ्यांना भेटायला मला मनापासून आवडेल. आणि मी असं सांगतो की मी काही शिकवत नाहीये. लक्षात घ्या, पोहण्याचं शिक्षण आहे ना ते पुस्तक वाचून मिळत नाही. तुम्ही म्हणाल बाजारात खूप पुस्तक आहेत यशस्वी कसं व्हावं, पण पोहण्याचं पुस्तक मी नुसतं वाचलं कसं पोहावं, कोणते स्ट्रोक मारावे तर मला पोहता नाही ना, त्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते. अगदी त्याच पद्धतीने आम्ही या कार्यशाळेमध्ये तुमच्याकडनं कृती करून घेतो. ह्या ज्या तीन युक्ती आणि चार टप्पे ते कसे वापरायचे त्याची कृती करून घेतो. आणि एकदा तुम्हाला हे समजलं की आयुष्यभर जशी सायकल एकदा चालवायला शिकल्यानंतर आपण विसरत नाही, तसे यशविवेक म्हणले यशाचे नियम तुम्ही कधी विसरणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून यश यावं, समाधान यावा, आनंद यावा. आणि या करोनाच्या निगेटिव्ह नकारात्मक सावटाला पाठी टाकून तुम्ही कमालीच्या वेगाने पुढे जावं, याचसाठी सांगलीमध्ये ही फक्त 2 दिवसाची कार्यशाळा आहे. मला असं वाटतं परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की तुमच्यापैकी काही निवडक लोकांना लवकरात लवकर अल्पसंख्याक बनवा. अल्पसंख्याक म्हणजे काय माहितीये का? आपल्या देशात चुकीच्या लोकांना अल्पसंख्याक म्हणतो. या जगामध्ये 3% यशस्वी लोक आहेत, म्हणजे अल्पसंख्येने यशस्वी लोक आहेत. तुमची गणना जगातल्या खऱ्या अल्पसंख्याकात म्हणजे त्या 3% यशस्वी लोकांमध्ये व्हावी याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला जे हवं ते नक्की मिळू शकेल. आपण सगळ्याच जणांनी ना यशविवेक बेसिक केलेलं आहे, कारण आपली ह्या परिवारात सुरुवात तिथूनच होते. त्याच्यामुळे तुम्ही ऍग्री कराल की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना बिफोर यशविवेक आणि आफ्टर यशविवेक हे कालखंड सगळ्यात, म्हणजे आम्ही डॉक्टर लोक बिफोर ट्रीटमेंट आफ्टर ट्रीटमेंट फोटो काढतो ना, तर तसं हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे बिफोर यशविवेक आफ्टर यशविवेक हे प्रत्येकाच्या आयुष्याचे भाग आहेत. भेटूया आपण यशविवेक या कार्यशाळेमध्ये 4 रविवारी 4 तारखेला सांगलीमध्ये. पण तत्पूर्वी तुमची सीट बुक करून ठेवा, कारण आयत्या वेळी जर तुम्ही आलात तर मात्र ही कार्यशाळा तुम्हाला 15,900 रुपयामध्येच करायला मिळेल. त्या दिवशी या किमतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा तुम्हाला जर प्रवेश हवा असेल तर 7999 ही कॉस्ट आहे. आणि या कॉस्टमध्ये 2 दिवसामध्ये तुम्हाला आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी समजणार आहे. पुढाकार घ्यायला शिका. जी माणसं यशस्वी होतात ना त्या सबबी सांगत नाही. असं म्हटलं जातं की संधी फक्त एकदाच दार ठोठावते, पुन्हा पुन्हा दार ठोठवत नाही. आणि हे जे सगळं काही होणार आहे तुमच्याच यशाच्या कारणासाठी होणार आहे हे तुमच्या आईवाना लक्षात आलं असेल. पूर्णपणे गांभीर्याने स्वतःच्या आयुष्याकडे बघा. आयुष्य हे एकदाच मिळतं, पुढचा जन्म माणसाचा नाहीये. किंबहुना पुनर्जन्म आहे की नाही हे सुद्धा कोणी पाहिलेलं नाही. तेव्हा याच जन्मामध्ये जे काय हवं ते मिळवा. आणि आपल्याला यशस्वी व्हायचे 70व्या 80व्या वर्षी नाही व्हायचं, आत्ता धडधाकट असताना तुम्ही व्हावं, याच भावनेने हा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून तुमचं शुभ चिंतितो.